आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर भरत अर्बन बँकेला 2 कोटीचा नफा, लवकरच एटीएमची सुविधा उपलब्ध करून देणार चेअरमन विठ्ठलराव मोरे. जयसिंगपूर येथील श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला चालू आर्थिक वर्षात 2 कोटी रुपये नफा झाला आहे. बँकेने कोअर बँकिंगची पूर्तता केली असून ग्राहकांना लवकरच एटीएमची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विठ्ठलराव मोरे यांनी दिली. यावेळी ते पुढे म्हणाले की बँकेने सन 2017-18 आर्थिक वर्षासाठी 130 कोटी ठेवीचे उद्दिष्ट ठेवले होते आणि उद्दिष्टाप्रमाणे 130 कोटी 23 लाख ठेवी जमा झाल्या आहेत, तर 82 कोटी 68 लाख कर्जाचे वितरण झाले आहे. सरकारी कर्ज रोख्यांच्या खरेदी विक्रीतून भरत बँकेस 48,60,000 इतका नफा झाला आहे. बँकेच्या जयसिंगपूर, नृसिंहवाडी, गणेशवाडी, नांदणी, शिरोळ, हेरले या ठिकाणी शाखा आहेत अशी माहिती अध्यक्ष मोरे यांनी दिली. प्रारंभी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक रुनवाल यांनी भरत बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष डॉक्टर श्रीवर्धन पाटील, प्रसन्न कुंभोजकर, अजित पाटील, डॉक्टर किरण अनुजे, डी बी चिप्परगे आदी मान्यवरांसह बँक अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. थोडक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गरिबांची बँक म्हणून ओळखली जाणारी आपली बँक आहे आणि आर्थिक वर्षामध्ये बँकेने खऱ्या अर्थाने केलेली प्रगती फार चांगली प्रगती म्हणजे म्हणण्यापेक्षा बँकेच्या इतिहासामध्ये 2 जो नफा झालेला आहे हा नफा खरा असताना वाखाणण्याजोगा आहे. आणि आपण जर आर्थिक स्थिती सगळी बघितली, कर्ज असतील, ठेवी असतील, तर 130 कोटीच्या ठेवी आणि खऱ्या अर्थानं सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की जे टार्गेट ठेवलं होतं ते टार्गेट पूर्ण करायचं काम आम्ही केलं.